न्यूज लाइन अचूक वेधक। कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने हादरलेल्या नागरिकांमध्ये कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न होत आहे। शासन लॉकडाऊन करण्याच्या बाजूने नाही आणि अनेकांच्या लॉकडाऊनलाही विरोध होताच आणि आहे। अशा वेळी जनतेच्या मागणीतून होणाऱ्या टाळेबंदीला जनता कर्फ्यू नावाने ओळख मिळत आहे। महाराष्ट्रातील अनेक गावांनी जनता कर्फ्यू पुकारला, अपवाद वगळता नागरिकांनीच जनता कर्फ्यूचा फज्जा उडवल्याचे दिसून येत आहे। मात्र कराड तालुक्यातील सैदापूर गावात नागरिकांनी व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू 100% यशस्वी करून कोरोनावर मात करण्याचा निर्धार कृतीतून व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले। गेले 4 दिवस सैदापूर 100% बंद दिसून येत आहे, त्याचाच घेतलेला हा खास आढावा। जगभर कोरोनाचं थैमान सुरू आहे। आपल्या देशाच्या कोरोनाबाधितांच्या संख्येने 54 लाखाचा आकडा गाठलेला आहे। त्याप्रमाणे महाराष्ट्र देशामध्ये क्रमांक 1 वर आहे आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे। आपला सातारा जिल्हा देखील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये आघाडीवर असलेलं पाहतोय आपण। सातारा जिल्ह्यामध्ये आजवर 30,000 जास्त जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे। कराड शहर, मलकापूर, सैदापूर हा जो कराड शहरालगतचा भाग आहे, या शहरी भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होताना दिसत आहे। आणि मग ही कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी म्हणून जनतेतून आता जनता कर्फ्यूची मागणी ती सुरू आहे। आपण पाहिलं, गेल्याच आठवड्यात मलकापूरमध्ये जनता कर्फ्यू पुकारण्यात आला होता तिथल्या स्थानिक प्रशासनाने किंवा स्थानिक नागरिकांनी, मात्र त्या जनता कर्फ्यूला तितका प्रतिसाद मिळाला नाही। त्यापाठोपाठ कराड शहरामध्ये देखील काही व्यापारी संघटनांनी जनता कर्फ्यू पुकारण्यासाठी आघाडी घेतली किंवा त्या पद्धतीचा प्रयत्न केला, मात्र कराड शहरामध्ये त्या जनता कर्फ्यूचा पूर्णपणे फज्जा उडालेला पाहिला आपण। अपवाद काही व्यापाऱ्यांचा सोडला तर सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं चालूच ठेवली होती। आणि आता सैदापूरमध्ये 17 तारखेपासून जनता कर्फ्यू इथल्या सर्व नागरिकांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन एक हाक दिली आणि इथं जनता कर्फ्यू पुकारला। गुरुवारपासून या सैदापूर शहरामध्ये सर्व प्रकारची दुकानं बंद आहेत। आज आपण या ठिकाणी विद्यानगरमध्ये उभे आहोत। हा नेहमी गजबजलेला हा वर्दळीचा स्पॉट मानला जातो। इथं रोज इथं हजारोंची ये जा असते। या ठिकाणी भाजी मंडई देखील सैदापूरची आहे। या ठिकाणी महाविद्यालयाचा परिसर आहे, मात्र सर्व आस्थापना, सर्व व्यवसाय या ठिकाणी बंद दिसत आहेत। केवळ वैद्यकीय आवश्यकता म्हणून जे मेडिकलसारखी जी दुकानं आहेत ही वगळता सैदापूरमध्ये संपूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवण्याचं किंबहुना जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचं जे काम आहे, संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि इथल्या नागरिकांनी दाखवलेला हा शून्यपणा आहे, त्याचं चित्र आपण पाहतोय। आज जनता कर्फ्यूचा 4th दिवस आहे। या 4th दिवशी देखील हा जन 100% यशस्वी झालेला पाहतोय आपण। एकही दुकान या परिसरामध्ये उघडं नाही। खरं तर हा जो परिसर आहे विद्यानगर, हा नेहमी गजबजलेला वर्दळीचा हा परिसर आहे। या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण झालेलं आहे, मोठ्या प्रमाणावरती नागरी वसाहती इथं स्थापन झालेल्या आहेत। तरी देखील ह्या कोरोना संसर्गाची साखळी किंवा वाढती संख्या विचारात घेऊन नागरिकांनी कुठेतरी आपला विवेक आहे, कुठेतरी आपली जी विचारधारा आहे ती कृतीतून दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब पाहतोय। 4th दिवशी सैदापूर हे 100% बंद दिसते। जनतेनं जर ठरवलं तर काय होऊ शकत नाही, त्याचं हे उदाहरण आहे। संसर्गाची जर साखळी तोडायची असेल तर जनजीवन हे पूर्वपदावर आलं पाहिजे, ही गोष्ट जरी खरी असली तर ज्या पद्धतीनं सामाजिक अंतर असेल, मास्कचा वापर असेल, सॅनिटायझर किंवा हँडवॉशचा वापर असेल, याकडे दुर्लक्ष केल्यामुळं मधल्या काळामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही वाढली, त्याचबरोबर मृतांची संख्या देखील या ठिकाणी वाढलेली आहे। या सगळ्याचा विचार करून पुढच्या काळात जीवन पूर्वपदावर यायचं जर असेल किंवा पूर्वीसारखं जर आपल्याला जीवनामध्ये दिवस यायचे असतील तर काही दिवस जे असे सैदापूरकर विद्यानगर परिसरातले नागरिकांनी ज्या पद्धतीनं जनता कर्फ्यू यशस्वी केला त्याच पद्धतीनं अनेक भागांनी याचं अनुकरण करायला काही हरकत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल टकलेसह प्रमोद तोडकर, द न्यूज लाईन, सैदापूर। द न्यूज लाईन अचूक वेधक।